आयटीआय विद्यार्थी आपल्या मागण्या घेऊन उतरले रस्त्यावर. महिन्याभरापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश जाहीर केले होते की अकोल्यातील जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे. पण आज पातूर तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हा कार्यालयावर प्रचंड प्रमाणात आपल्या मागण्या घेऊन थेट पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात पोहोचले. व पातूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करूनही एसटी पासेस महागत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या बाबतीत सदर आयटीआय विद्यार्थी एकत्रित येऊन पालकमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिले असून आमचा तालुका दुष्काळग्रस्त नसला तरी आम्हाला मोफत बस पास सवलत लागू करण्यात यावी. अशा संदर्भाची चर्चा माननीय पालकमंत्री रणजित पाटील साहेब यांच्याशी जनता दरबारात आकाश हिवराळे, जिल्हा संघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला व विद्यार्थी महेश कचाले, विजय महल्ले, नागेश ताले, रोशन शेळके, रुपेश अंभोरे, विठ्ठल राऊत, किरण अवचार, बंटी अवचार यांनी केली व आमच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली. या प्रसंगी असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सर्व पातूर तालुक्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन द्यायला आलोय की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन महामंडळामार्फत महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळग्रस्त तालुके, दुष्काळग्रस्त जिल्हा मध्ये दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केलेले आहेत, त्या दुष्काळग्रस्त तालुक्यामधील सर्व विद्यार्थ्यांना बच्चे जी पासेस आहेत त्या मोफत मिळून राहिल्या आणि या मोफत पासेसचं जे सवलत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये आज अकोला जिल्ह्यामध्ये जर घेतलं तर 6 तालुक्याला योजना लागू झालेली आहे आणि या योजनेचा फक्त आणि फक्त पातूर तालुका वगळता सर्व बाकी तालुक्याला ती योजना लागू झाली असल्यामुळे आमच्या पातूर तालुक्याच्या विद्यार्थ्यावर आता कुठेतरी अन्याय होऊन राहिला ही आम्हाला बाब आज प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायची आहे की आज आमच्या पातूर तालुक्यामधील जे विद्यार्थी आहेत ते गोरगरीब शेतकऱ्यांचे मुलं आहेत ज्यांना हप्त्यातले सुट्टीचे दिवस काढून कामाला जाऊन येते पासेसचे पैसे भरावे लागतात. आज पासेसचे भाडे सुद्धा वाढलेले आहेत. या वाढलेल्या भाड्याच्या प्रमाणात आमच्या तालुक्याला सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत पासेसची जी सवलत आहे ती लागू करण्यात यावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना आज निवेदन देणार आहे आणि 2 दिवसात अल्टिमेट देणार आहे की येत्या 2 दिवसांमध्ये आमची मागणी मान्य करावी अन्यथा आम्ही सर्व पातूर तालुक्यातील विद्यार्थी एकत्रित येऊन भव्य दिव्य प्रकारची तीव्र प्रकारची आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाला देतोय.